वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ठाकरे गटाने आज आंदोलन केलं। चर्चगेट स्थानकाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलं। यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी झाले। वारकरी वेशभूषेमध्ये शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले। दरम्यान यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर अंबादास दानवेंसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। विशेष म्हणजे आंदोलनामध्ये मुंबईचे डबेवाले सुद्धा सहभागी झाले। तर वारकऱ्यांना लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आले आहे। यामध्ये अंबादास दानवे ही सहभागी झाले। वारकऱ्यांचा वेश करत जो काही लाठीचार्ज झालेला आहे त्याचा निषेध करण्यात आला। यावेळेला मुंबईचे जे डबेवाले होते तेही सहभागी झाले। दरम्यान या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। संरक्षण देणार आणि वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या होत नाही। एकीकडे दंगल घडवणाऱ्यावर लाठी उघडली जात नाही। दंगल घडवतात, औरंगजेबाचे पोस्टर फडकवतात, त्यांच्यावर लाठी उघडल्या जात नाही। आणि एकीकडे वारकऱ्यावर लाठी उघडत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, बिलकुल झाली पाहिजे। वारकऱ्यांवर जे अत्याचार केलेला आहे, जो लाठीचार्ज केलेला आहे त्याचा निषेध करण्याकरता आम्ही सगळे शिवसैनिक ह्या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि ज्यांनी लाठीचार्ज केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ह्या गद्दार सरकारने राजीनामा दिला पाहिजे। कारण वारकऱ्यांची परंपरा अशी आहे की आपण एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटतो त्यावेळेला तो एकमेकाच्या पाया पडतो। एवढी आपुलकी असणारे वारकरी समाज आहे आणि ह्यांच्यावर लाठीचार्ज ह्या महाराष्ट्रात होतो, ह्या हिंदूंवर होतो, ह्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो।